आजची माझी रेसिपी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने झटपट मोकळा सुटसुटीत आणि चविष्ट असा मसाले भात। तर हा मसाले भात मी कुकरमध्ये बनवणार आहे। कुकरमध्ये अगदी झटपट असा तयार होतो। त्यासाठी एक मोठा चमचा तेल घेऊ। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडे खडे मसाले घालू। खड्या मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंग, चक्रीफूल, 1 चमचा जिरं आणि तमालपत्रीचं पान घेतलेलं आहे। खडे मसाले थोडेसे आपण तेलामध्ये परतून घेऊ। खडे मसाले परतून झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा घालू भाजलेला, आणि कांदासुद्धा सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे। तर कांदासुद्धा आपण तेलामध्ये परतून घेतलेला आहे। यामध्ये आता 2 हिरव्या मिरच्या घालू आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालू। हिरवी मिरची मी अर्धी अर्धी कट केलेली आहे। थोडेसे परतून घेऊ आपण। परतून झाल्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू, आणि आलं लसूण पेस्टसुद्धा कच्चा वास जाईतोपर्यंत परतून घेऊ। आलं लसूण पेस्ट आपण परतून घेतलेले आहे। यामध्ये आता एक टोमॅटो घालू उभा चिरलेला, आणि टोमॅटो थोडा परतून घेऊ। कांदा आणि टोमॅटो छान तेलामध्ये मी परतून घेतलेला आहे। यामध्ये मी थोड्या भाज्या घालणार आहे। तर भाज्यांमध्ये मी थोडेसे ताजे वाटाणे, गाजर घेतलेलं आहे चिरलेलं, आणि एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये वांगी, तोंडली, फ्लॉवर, शिमला मिरची, आवडीनुसार कोणत्याही भाज्या अजून घालू शकता, किंवा जी घरी उपलब्ध असेल ती भाजी तुम्ही घालू शकता। तर थोडंसं आपण या भाज्या परतून घेऊ। भाज्या छान मी 1 मिनिटासाठी परतून घेतलेल्या आहेत। यामध्ये आता 1/2 छोटा चमचा हळद घालू, 1/2 चमचा लाल तिखट घालू, 1 चमचा गरम मसाला घालू आणि 1 चमचा धणा पावडर घालू। हे मसाले आपण थोडेसे परतून घेऊ भाज्यांच्या बरोबर। मसालेसुद्धा आपण थोडे परतून घेतलेले आहेत। यामध्ये आता भिजवलेला तांदूळ घालू। 1 वाटी कोलम तांदूळ मी 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला, पाणी आता पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदळामधलं। भिजवलेला तांदूळ आपण यामध्ये घालू आणि मसाल्यामध्ये थोडा मिक्स करून घेऊ किंवा परतून घेऊ। तुम्ही मसाले भात करताना कोणताही तांदूळ वापरू शकता। तर तांदूळ आपण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत। यामध्ये आता गरम पाणी घालू। तर 1 वाटी तांदूळ घेतलेला, त्यासाठी मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे। जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घालायचं, आणि गरम पाणी घाला, म्हणजे छान झटपट आणि मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालू, आणि 1 चमचा साजूक तूप घालणार आहे मी। साजूक तूप घातल्यामुळं मस्त चवीला लागतो मसाले भात, त्यामुळे थोडं का होईना, नक्की घाला। तर आता भाताला छान उकळी आलेली आहे। गॅस आपण मीडियम करू। कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती फक्त 2 शिट्ट्या करायच्या, आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतरच गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा। 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झालेला आहे, आणि तुम्ही बघू शकताय झटपट आपला मसाले भात तयार झालेला आहे। कोथिंबीर घालू बारीक चिरलेली आणि भातामध्ये मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकताय मस्त दिसतानाच असा मोकळा सुटसुटीत असा भात दिसत आहे। चवीलासुद्धा तेवढाच मस्त लागतो। तुम्हाला जर ही झटपट तयार होणाऱ्या मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।